पोटभरणीचा विषय असेल तेव्हा बाहेर गेल्यानंतर किंवा घरी इडली सांभर ढोसा याच्याकडे बघितलं जातं हे कोणाला आवडत नाही तर हे सर्वांनाच आवडतं तर आज आपण बघूया सांभर कसं बनवायचं सांभर टेस्टी असेल तर दोन इडल्या जास्त खाल्ल्या जातात नाही का तर सांबार बनवण्यासाठी मी इकडे एक कप तूर डाळ आणि पाव कपपेक्षा कमी चणा डाय घेतली आहे चणा डाळ पाव कपपेक्षा कमीच घ्यायची चणा डायमुळे बघा कसं सांभर किती टेस्टी होतं ते तर या धुवून मी अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या आता बघा किती मोठ्या झाल्या आहेत डाळी आता सांभर बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघू तर भाज्यांमध्ये मी एक कप वांगी घेतली आहे अर्धा कप बटाटा घेतला आहे दुधी भोपळा घेतला आहे एक कप आणि थोडीशी फरसबी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या भाज्यादेखील यामध्ये ॲड करू शकतात जसं की शेवगा माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही वापरला पण तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा भिजवलेल्या दोन्ही डाई या कुकरमध्ये घालू यामध्ये पाणी घालून अर्धा चमचा हळद आणि मीठ घालू याच डाईंवर या भांड्यात या सर्व भाज्या घालून थोडंसं मीठ मिक्स करून घेते म्हणजे भाज्या खाताना टेस्टी लागतील या भाज्यांमध्ये पाणी नाही घालायचं फक्त या वाफेवर शिजून घ्यायच्या घेतलेल्या सर्व भाज्या पटकन शिजणाऱ्या आहेत त्यामुळे यात पाणी घालायची गरज नाही या कुकरला मी पाच शिट्ट्या करून घेते बघा भाज्यांचा प्रश्नच नाही भाज्या छान उकडल्या गेल्या आहेत डाई बघा डाई देखील छान शिजले आहेत आता या डाळीला थोडंसं घोटून घ्यायचं जास्त नाही थोडंसं म्हणजे सांभर चवीला छान लागतं आता सांभार बनवायला घेऊ तर कढईमध्ये तेल घालू या तेलामध्ये ते अर्धा चमचा मोहरी घालू जिरे अर्धा चमचा अर्धा चमचा उडीट डाय आणि थोडासा कढीपत्ता तीन ते चार सुक्या मिरच्या इकडे घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घालू याला मिनिटभर ढवळून घेऊ इकडे दोन मोठे कांदे असे उभे स्लाईस करून घेतले आहेत ते घालू असा उभा कांदा मला सांभारमध्ये आवडतो तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही तसा करून घालू शकता कांदा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे म्हणजे तो सांभारमध्ये छान लागतो यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालू मिनिटभर हात देखील परतून घेऊ यात आले लसून पेस्ट घालू ही पेस्ट याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान शिजवून घेऊया चवीपुरतं मीठ घालू लक्षात असू द्या भाज्यांमध्ये आणि डाळ शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं यात एक चमचा लाल मिरची पावडर घालू ही मिक्स करून घेऊया या ज्या डाळी शिजवलेल्या आहेत त्या घालूया पाणी न घालता ही आधी परतून घेऊ नंतर यामध्ये गरम पाणी घालू कुकरमध्येच हे मी गरम पाणी घालून या डाळीमध्ये घालते आता यामध्ये तीन चमचा सांभर मसाला ॲड करूया ही चिंच मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती ती यामध्ये घालूया सांभर बनवण्यासाठी दोन गोष्टी गरजेचे असतात की ज्यामुळे आपलं सांभर छान टेस्टी बनतं ते म्हणजे चिंच आणि दुसरं म्हणजे गूळ हे छान मिक्स करून घेऊ यात हा छोटासा गुळाचा खडा घालते देखील आपल्याला इकडे जास्त वापरायचा नाही आहे सांबारची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी हा आपल्याला घालायचा आहे त्यामुळे सांबर छान आंबट गोड चवीचं होतं यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊ सांबर आपलं झालेलं आहे शेवटी गॅस बंद करायच्या वेळी मात्र यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू आपलं परफेक्ट सांबर तयार आहे कसा वाटला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद